नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. काहीच मिनिटापूर्वी श्री उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनामध्ये आज प्रकाशित झालेली आणि माध्यमांना ज्याची ऑडिओ व्हिडिओ अशी जी क्लिप आहे ती क्लिप असलेली मुलाखत ही बहुतेक सगळ्या मराठी माध्यमामध्ये थोड्याच वेळापूर्वी प्रसारित झाली आणि त्या मुलाखतीचा अर्थ काय असं विश्लेषण आज आपण मधल्या ओळीतनं करतोय. कारण या मुलाखतीवरती लगोलग आता विरोधी पक्षाकडनं आणि विशेषतः श्री शिंदे गटाकडनं प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे. या मुलाखतीचं विश्लेषण करत असताना काय गोष्टी दिसत आहेत पण काय गोष्टी मिसिंग आहेत खरं म्हणजे या मुलाखतीचा हा पहिलाच भाग आहे. त्यामुळं उर्वरित भागामध्ये आपण अपेक्षा करूया की काही प्रश्न जे महाराष्ट्राला पडलेले आहेत त्या प्रश्नांचं उत्तर श्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या पुढच्या भागाच्या मुलाखतीमध्ये देतील. आणि जर ही मुलाखत प्री रेकॉर्डेड असेल तर किमान हे जे प्रश्न महाराष्ट्राला पडलेले आहेत त्या प्रश्नाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा वेगळी अशी मुलाखत देतील आणि महाराष्ट्राच्या मनाच्या जनतेच्या मनातले काही प्रश्न, माध्यमांच्या मनातले काही प्रश्न या प्रश्नाची ते उकल करतील. पण आजच्या श्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा थेट सरळ अर्थ जर आता काढायचं म्हटलं तर ज्याला आपण इंग्रजीमध्ये कन्फ्रंटेशन म्हणतो म्हणजे सगळ्या पातळीवरती आता कन्फ्रंटेशन करण्याची शिंदे गटाच्या विरोधामध्ये आपली तयारी आहे. आणि विशेषतः जे काही होईल शिंदे गटाचं ते जनतेच्या न्यायालयामध्ये होईल. म्हणजेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येच खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचा निकाल लागेल असं श्री उद्धव ठाकरे हे सुतोवाच करतायत. आणि म्हणून त्यांच्या मुलाखतीमध्ये किमान 3 वेळेला तरी त्यांनी असं म्हटलं की मग लागू द्या की निवडणुका, येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे दिसेलच. आणि आता आपण असं बघतोय की शिवसेनेनं ज्यावेळेला शिंदेगट हा बाहेर पडला त्याच्यानंतर जे आरोप प्रत्यारोप झाले त्याच्यानंतर जी एक महत्वाची लाईन घेतलेली आहे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यातनं ते बघितलं, त्यांनी अधिक कठोर शब्दांचा वापर केला पण श्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या प्रतिमेला, त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाला साजेसं असं कुठलाही शब्द जे या बंडखोर गटांच्या बद्दल श्री आदित्य ठाकरे गद्दार वगैरे असा शब्द वापरतायत तसा काही त्यांनी शब्द वापरला नाही. पण तुम्ही आधी राजीनामा द्या आणि लोकातनं जाऊन पुन्हा निवडून येऊन दाखवा त्यासाठी निवडणुकीची प्रतीक्षा. म्हणून मी म्हटलं की या मुलाखतीचा पहिला सरळ अर्थ काढायचा झालं तर आता वी आर रेडी फॉर एनी कन्फ्रंटेशन. आमची तयारी आहे कुठल्याही पद्धतीनं या शिंदे गटाच्या दबावाला न झुकता जे काही होईल ते जनतेच्या न्यायालयामध्ये अर्थात निवडणुकीमध्ये होईल असं सुतोवाच करण्याचं. पण या मुलाखतीचा सर्वात मोठा ड्रॉबॅक काय माहिती आहे का, की ही मुलाखत कुणी घेतली तर जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत भले ते दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत तरी त्यांची हळूहळू कार्यकारी संपादक म्हणून असलेली जी प्रतिमा आहे ती धूसर होत चाललेली आहे. रोज सकाळी 9 वाजता येऊन ते विरोधी पक्षावरती त्यांना हवी तशा पद्धतीची टीका करतात. बऱ्याच वेळेला त्यांच्या शब्दाबद्दल अनेकांना आक्षेप असतो. पण ही जर मुलाखत श्री संजय राऊत यांनी न घेता इतर कुठल्याही पत्रकारांनी घेतली असती की ज्यांच्या ऑब्जेक्टिव्हिटीबद्दल तर काही प्रश्नचिन्ह लोकांच्या मनात नाही आहेत, जो कुठल्याही गटाकडे झुकलेला नाही आहे आणि जो टोकदारपणे प्रश्न विचारू शकतो, तर या मुलाखतीचं जे आपण ज्याला बातमीचं मूल्य म्हणतो ते मूल्य निश्चितपणे वाढलं असतं. आत्ता श्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीसाठी मुलाखतकार संजय राऊत असणं याच्यामध्येच या मुलाखतीचं बरंचसं जे प्रेक्षक आहेत त्यांच्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी ह्या सुटून जातात. कारण त्यांच्या हातामध्ये जो प्रश्नाचा बंच होता आणि ज्या पद्धतीचे प्रश्न ते विचारत होते ते इट इज कॉल्ड ॲज अ आपण त्याला असं म्हणतो की तुम्हाला फुलटॉस टाकलेला आहे, तुम्ही सिक्सर मारायचा आहे त्याच्यावरती. कारण प्रश्नच तशा पद्धतीने पोच केले जात आहेत ज्याला काउंटर आपण प्रश्नाला काउंटर प्रश्न असं जे म्हणतो जी ट्रॅडिशनल पद्धत असते मुलाखतीची अशी पद्धती या मुलाखतीमध्ये नाही आहे. आणि म्हणून या मुलाखतीमधनं काही गोष्टी ज्या शिवसेनेला अभिप्रेत आहेत त्या आल्या जरूर पण ज्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला अपेक्षित आहेत ते काय प्रश्न आहेत ते काय आहेत की ज्याच्याबद्दल महाराष्ट्राला क्युरियोसिटी आहे हेही आपण आपल्या या बदलावेळीच्या आजच्या विश्लेषणातनं ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करू. पण या मुलाखतीचा पहिला ड्रॉबॅक तर आपल्याला निश्चितपणे सांगायला पाहिजे की श्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना सुद्धा दैनिक लोकसत्ताला त्यांनी दिलेल्या 2 मुलाखती वगळता त्यांनी ज्या काही मुलाखती दिल्या, जे काही नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तो ती संजय राऊत यांच्या माध्यमातून केला. माझ्या मते आता ती वेळ पुढे गेलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखती संजय राऊत घेत होते आणि तो महाराष्ट्र बघत होता तो काळही वेगळा आहे. आताचा काळ हा पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मचा आहे,
लोकांनी व्यक्त होण्याचं आहे. म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म सारखी डेमोक्रेटिक गोष्ट तर आज जगात काहीच नाही आहे. तर अशा वेळेला एक तर तुम्ही लाईव्ह जा, लोकांचे प्रश्नही घ्या, आणि मुलाखत करता जर अधिक वेगळा असेल, याचा अर्थ संजय राऊत ॲज अ जर्नलिस्ट म्हणून कुठे कमी आहेत असा प्रश्न इथे विचारायचा नाही आहे, पण संजय राऊत यांचं शिवसेनेशी असलेलं नातं हे या मुलाखतीतनं सतत झळकत राहतं. तशाच पद्धतीचे प्रश्न येतात, तशाच पद्धतीची प्रश्न असल्यामुळं तशाच पद्धतीची उत्तरं सुद्धा येतात. तरी सुद्धा श्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या मुलाखतीतनं जे त्यांचं दिसलं ते पुन्हा एकदा एक आश्वासक रूप, त्यांचं एकूण व्यक्तिमत्व जे या कोरोना काळातनं झळाळून आलं की ते एक शांत संयमी गृहस्थ आहेत, बोलताना मोजून तोलून मापून बोलतात, शब्द जर कुठेही वाकडा गेला असं लक्षात आलं तर त्याला रिवर्ट करून कोर्स करेक्शन म्हणतो आपण, तशा पद्धतीचा प्रयत्न ते करतात, असंच आजच्या मुलाखतीतनं आपल्याला दिसत होतं. एकूण त्याची नेपथ्य रचना कशी आहे बघा, पूर्वीच्या त्यांच्या ज्या मुलाखती होत्या त्याला एक मागं हिरवीगाळ अशी बॅकग्राऊंड होती, पण आज मात्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दोघांच्या मध्यभागी बरोबर होता, त्याला फुलं अर्पण केले जसं दिसतं आहे. आणि उद्धव ठाकरे यांचा सुद्धा अपिरियन्स हा एरवी जसा भाषणाला ते उभे राहतात पूर्वीच्या मुलाखतीतला त्यांचा अपिरियन्स आणि आत्ताच्या अपिरियन्समध्ये खूप फरक होता. सरळ साधे कपडे, पायामध्ये साधी चप्पल, अशा पद्धतीनं त्यांनी स्वतःला आज प्रोजेक्ट केलं. आपण विचार करताना या गोष्टीचा फारसा विचार करत नाही, पण जे दृश्यमान आपल्या एकूण मानसिकतेवर त्याचा म्हणजे मुलाखतकारांचा म्हणजे माझ्या आजूबाजूला असलेल्या सराउंडिंगचा सुद्धा मी बोलत असताना आपल्याला अनेक गोष्टी या आजूबाजूच्या सुद्धा माझ्या बोलण्याची कम्युनिकेट करत असताना खूप प्रभाव टाकून जातात. सो आजचं त्यांचं जे नेपथ्य होतं ते असं होतं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचाच इथे मुख्य फोटो असल्यामुळं आणि तो सतत स्क्रीनवर येत असल्यामुळं बाळासाहेब ठाकरेंचा विचार कुठे आहे तर तो ठाकरे घराण्याशी आहे असं त्यांनी मांडण्याचा, ठाकरे घराणं म्हणजे अर्थात तरी उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही अविभक्त आहे, बाजूला नाही करता येणार तुम्हाला, असा एक संदेश महाराष्ट्राला द्यायचा प्रयत्न केला. आणि तिथून पुढेच त्यांनी हे सांगितलं की मला माझ्या वडिलाविषयी सन्मान आहे, प्रेम आहे, अर्थात प्रत्येकाला असतं. आणि म्हणून शिंदे गटाला त्यांनी व्हॅलिड प्रश्न विचारला की जर तुम्हाला इथून पुढे निवडून यायचं असेल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचा तुम्ही फोटो का लावता. आणि हा प्रश्न खरं म्हणजे पुढेही त्यांना अनेक वेळेला शिंदे गटाला विचारला जाईल की जर तुम्ही एक वेगळी भूमिका घेतलेली आहे तरी तुम्ही हे महाराष्ट्रासमोर सातत्यानं सांगता आहात की आम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचाच हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जायचा आहे आणि म्हणून बाळासाहेबांचाच हा वारसा आहे. पण या निमित्ताने एक जे प्रश्न विचारले जातात की ठाकरे कुटुंबीय वगळून शिवसेना तुम्हाला हवी आहे का, तर तोच प्रश्न तशाच पद्धतीनं तितक्याच टोकदारपणे श्री उद्धव ठाकरे यांनी आज विचारला. आणि तो प्रश्न पुढे पुढे कसा विचारला जाईल, म्हणजे हे दोन तीन नेरेटिव्ह जे शिवसेनेकडनं सेट केले जातात, एक म्हणजे जे झाले त्यानंतर तुम्ही राजीनामा द्या आणि लोकांमध्ये जाऊन निवडून येऊन कौल घ्या, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरत आहात कारण असं हे बंड आणि देशात झालेलं कुठलंही बंड किंवा इनफॅक्ट शिवसेनेमध्ये झालेलं कुठलंही बंड याच्यात मूलतः फरक असा आहे की एकतर कायद्याच्या पातळीवरती शेड्यूल 10 असलेला जो ग्रे एरिया आहे त्याचा वापर करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडनं केला जातोय की आमचा पक्ष फुटलेलाच नाही ना, आम्ही शिवसेना प्रमुखाच्या विरोधात आहोत, आम्ही म्हणजेच मूळची शिवसेना आहोत. आणि मग दिसतं आहे कारण कालसुद्धा मी ज्यावेळेला तुळजापूरमध्ये लोकांचा कौल घेतला त्यावेळेला शिवसेनेतल्या सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम असेल, मतदारांच्या मनामध्ये पण हा संभ्रम असेल की ही शिवसेना जी आहे, शिंदे यांची शिवसेना आहे, ती सुद्धा मूळचीच शिवसेना आहे. तशा दोन तीन प्रतिक्रिया आल्या आणि मला ते रिलेट करता येतं की उद्धव ठाकरे काय सांगू इच्छित आहेत त्यांच्या मुलाखतीतनं, की शिवसेना प्रमुखांचा जो विचार आहे तो जो शिंदे गट घेऊन जातो असं म्हणतोय तर त्यांना पुढं घेऊन जायचं असेल तर मग बाळासाहेबांचा फोटो किंवा त्यांची प्रतिमा बाजूला ठेवून मग लोकांसमोर जा, असा सांगण्यासाठीचा आजच्या मुलाखतीचा पूर्ण प्रयत्न होता त्या मुलाखतीतनं असं दिसतं आहे. संपूर्ण मुलाखतीमध्ये कुठलीही नवीन गोष्ट उद्धव ठाकरे यांनी सांगितलेली दिसली नाही, म्हणजे यापूर्वी यातली अशी कुठली गोष्ट होती की जी महाराष्ट्रासमोर पूर्वी आलेली नाही असं जर म्हटलं तर आपल्याला खूप 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 विचार करावा लागेल. पण काही गोष्टी त्यांनी डिफेंड करण्याचा प्रयत्न केला, एक म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री पद का घेतलं ते घेतल्यामुळं जी चूक झाली असं म्हटलं जात आहे, कारण श्री बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे एक रिमोट कंट्रोल होता, पक्ष ते चालवायचे आणि मुख्यमंत्री पद कुणाकडं तरी होतं. पण शिवसेनेच्या आत्ताच्या वाताहतीला मुख्य कारण हे श्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे मुख्यमंत्री पद घेणं, मुख्यमंत्री पद हे सुद्धा पक्ष प्रमुखासारखं चालवणं, कारण मुख्यमंत्री पद हे कार्यकारी पद आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 24/7 ऍक्टिव्ह राहावं लागतं. पण उद्धव ठाकरे हे राजकारणात आल्यापासून त्यांच्यावरती जो आक्षेप आहे हे ते कुणालाही भेटत नाही, तशाच पद्धतीचा आक्षेप हा
या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांच्यावरती सतत लागला आणि आता तर तो नव्याने सुरू झालाय की जशी शिवसेना फुटली तसे अगदी ते शाखेशाखेमध्ये जाऊन लोकांना भेटतात, तसंच त्यांनी आधी का केलं नाही तर याही प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केला. पण मला असं दिसतंय की ह्या संपूर्ण मुलाखतीमध्ये त्यांनी जी गेली ती एक पानगळ होती, कारण त्यांनी उदाहरण कशाचं दिलं तर वर्षा बंगल्यावरती एक पूर्वी त्यांनी दिलेलं आहे, वर्षा बंगल्यावरती जे दोन झाडं आहेत ते झाड हे वटले, त्यांची पानगळ झाली, पुन्हा दोन तीन दिवसांनी त्यांना असं दिसलं की त्याला नव्यानी पालवी फुटलेली आहे. त्यांना सांगायचं असं आहे की जे गेलेले आहे ते पालापाचोळ आहे. शिवसेना प्रमुखांनी सामान्यातनं असामान्यांना उभा केलं, तसं आत्ताच्या शिवसेनेमध्ये सुद्धा ती क्षमता आहे की ते सामान्य कार्यकर्त्याला असामान्य करू शकतात. आणि म्हणून त्यांनी वारंवार दोन दोन तीन तीन ठिकाणी ही उदाहरणं दिली की हा पालापाचोळ आहे, या पालापाचोळ्यानं ना ठाण्यामध्ये काही फरक पडणार आहे, ना मुंबईमध्ये काही फरक पडणार नाही, महाराष्ट्रामध्ये फरक पडणार आहे. जे सुरुवातीपासून एक सांगितलं जात आहे की उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये असलेली जी नाराजी आहे त्या नाराजीचं युटिलायझेशन भारतीय जनता पार्टीनं करायचा प्रयत्न सुरू केला. म्हणजे कितीही चंद्रकांत पाटील हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सांगत होते की याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आहे, ज्याला किपिंग बम म्हणतात तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते या संपूर्ण बंडखोरीमध्ये अतिशय शांत होते, एकही वाक्य ते बोलत नव्हते, कुठल्याही माध्यमाला कशाही पद्धतीची प्रतिक्रिया देत नव्हते. पण हे उघड आहे की हे जे बंड झालं या बंडाला जे योग्य खतपाणी घालायचं आहे ते भारतीय जनता पार्टीनं अगदी सुरुवातीपासून व्यवस्थित घातलं. ते घातल्यानंतर जो उद्रेक झाला त्या उद्रेकाची सुरुवात भलेही आपल्याला राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतनं दिसत असली तरी त्याची सुरुवात खूप आधीपासून झाली आहे. पण उद्धव ठाकरे यांना मात्र हे प्रोजेक्ट करायचं होतं असं दिसतं आहे की ते जेव्हा आजारी होते, कारण त्यांनी काय सांगितलं की मी रुग्णालयामध्ये होतो, मला सडनली एके दिवशी सकाळी एक ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्याच म्हणजे मी आळस देत असताना मला एक क्लॉट आला असं लक्षात आलं, माझं संपूर्ण शरीर हे गळून गेलेलं होतं. नंतर मग गोल्डन आवर्समध्ये त्यांच्यावरती तातडीनं पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करावी लागली. त्या शस्त्रक्रियेनंतर ते रुग्णालयामध्ये असताना हे बंड झालं. असं आहे की शिवसेना हा भावनिक पक्ष आहे. शिवसेनेनं प्रत्येक वेळेला आत्तापर्यंत जे काही आपण बघतो आहोत ते अनेक मुद्द्यांचं भावनिक राजकारण केलं आहे. महाराष्ट्राच्या अस्मिता जेवढ्या शिवसेनेनं पुढं आणल्या आणि त्या ठसठसीतपणे मांडल्या तेवढं मला नाही वाटत कुठल्याही राजकीय पक्षांनी केलेलं आहे. देशातल्या इतर राजकीय पक्षामध्ये दाक्षिणात्य राज्यांनी ते दाक्षिणात्य राज्यामध्ये बऱ्याच राजकीय पक्षांनी ते केलं आहे. सो भावनिकतेवरती जो पक्ष चालतो त्या पक्षातल्या प्रत्येक शिवसैनिकाला पक्षप्रमुखाबद्दल आत्मीयता असते. ते आणखी अधोरेखित करण्याचा प्रयत्न म्हणजे आपण जेव्हा रुग्णालयामध्ये होतो आणि आपण अक्षरशः बेड रिडन होतो, काहीही करू शकत नव्हतो, आणि जाता जाता त्यांनी हाही अगदी छोटासाच पण महत्त्वाचा प्रसंग सांगितला की जर मला त्या काळात मुंगी चावली असती किंवा डास चावला असता तर काय करावं असा प्रश्न होता. आणि अशा वेळेला हे बंड झालं. म्हणजे सांगण्याचा प्रयत्न हा आहे की महाराष्ट्रात कोरोना काळात ज्यांनी अतिशय उत्तम व्यवस्थापन केलं, माझं त्याबद्दलचं फार वेगळं मत आहे, ते व्यवस्थापन केल्यानंतर ज्यांचं नाव देशात झालं, ज्यांचा नावालौकिक देशामध्ये होता, अशा मुख्यमंत्र्यांचं स्वतःचं आजारपण सुरू असताना त्यांच्या विरोधामध्ये हे बंडखोर उभा राहिले. एकूण शिवसेनिकामध्ये असलेली जी सहानुभूतीची भावना आहे ती मला काल लोकांमध्ये पण दिसली, ती अधिक वाढवण्याच्या दृष्टीनं जे सत्यही आहे असं आपण म्हणू शकतो, पण हे वारंवार सांगणं हा राजकारणाचा एक भाग नाही आहे असं कोणी म्हणणार नाही. भारतीय जनता पार्टीवरती काही व्हॅलिड प्रश्न त्यांनी विचारलेत, खास करून महबूबा मुफ्ती म्हणजे यांच्याबरोबरच्या प्रश्नाला त्यांनी यापूर्वी प्रश्न विचारल्यावर भारतीय जनता पार्टीनं उत्तर दिलेलं आहे. पण जी एक गोष्ट आहे की 2014 साली जी पहिल्यांदा युती तुटली, कारण दिवंगत बाळासाहेब ठाकरे असताना म्हणजे 1989 साली शिवसेना आणि भाजपची युती झाली, तेव्हापासून ते 2014 एकही निवडणूक ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशा युतीशिवाय झालेली नव्हती. 2012 साली बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर जी पहिली मोठी निवडणूक झाली ती 2014 निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं ती युती तोडली हे वास्तव आहे. आणि तेव्हा बहुधा असं असावं की भारतीय जनता पार्टीच्या बहुतेक नेतृत्वाला असं वाटत होतं की नरेंद्र मोदी यांचा जो 2014 जो झंझावात आहे त्या झंझावाताचा फायदा, कारण आपल्याकडे मे जूनमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या निवडणुका होतात. ऑगस्टमध्ये आपल्याकडे ऑगस्ट नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होतात, त्याच्या आधी 5-6 लोकसभेच्या निवडणुका होतात. 2014 लोकसभेला शिवसेना आणि भाजपची युती होती, पण विधानसभेला मात्र ती युती भारतीय जनता पार्टीनं तोडली हे वास्तव. आणि म्हणून त्यांनी तिथे तो प्रश्न व्हॅलिड उपस्थित केलेला आहे की
हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन जो दोन राजकीय पक्ष एकत्रित चाललेले होते त्या राजकीय पक्षाची पहिली युती कुणी तोडली? 2014 ती भारतीय जनता पार्टीनं तोडली, पण त्याच्यानंतर पुलाखारून बरंच पाणी वाहून गेलं, पुन्हा भारतीय जनता पार्टी एकत्रित आली, शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती झाली, एकनाथ शिंदे यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलं. पण या सगळ्या प्रश्नामध्ये पहिल्यांदा हे पोच करण्याचा प्रयत्न केला जातो आहे की 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरून भारतीय जनता पार्टीशी उद्धव ठाकरे यांनी युती तोडली असं जे सांगितलं जात आहे त्याच्याही काही वर्ष आधी 2014 सालीच भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेशी युती तोडली होती आणि तेव्हाचं हिंदुत्व कुठं होतं असा तो त्यांनी पहिला प्रश्न विचारला. आता याच्यामध्ये असं आहे की महाविकास आघाडीचा जन्म कशातनं झाला तर याच्यातनं झाला हेही त्यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे. पण ठाण्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ठाणे आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी शिवसेनेला जे चांगलं यश मिळालं मुंबईच्याही आधी त्याच्यामध्ये पहिला जो भगवा फडकला होता तो ठाण्यात फडकला होता. त्याच ठाण्यातनं आज एकनाथ शिंदे यांच्या रूपानं शिवसेनेसमोर आजपर्यंत कधीही उभं राहिलं नव्हतं असं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. आणि अशा वेळेला ठाण्यात काय होईल, पालघरमध्ये काय होईल, औरंगाबादमध्ये काय होईल, मुंबईत काय होईल असे जे प्रश्न उपस्थित केले जातात त्याला त्यांनी पुन्हा तेच उत्तर दिलं की हा सगळा पालापाचोळा आहे, ठाण्यातली जनता ही हुशार आहे आणि ती जनता योग्य तो निर्णय घेईल. थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे की आम्ही फक्त निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहोत, जे काय होईल शिवसेनेतला हा जो उठाव बंड जे काही असेल त्याचा जो निकाल आहे तो आता न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा पुढं ते बोललेलेच आहेत न्यायालयीन प्रक्रियेबद्दल किंवा इतर कुठल्याही डावपेचापेक्षा जे काही होईल ते जनतेच्या न्यायालयात होईल आणि तिथे जे ठरेल ते आम्हाला मान्य आहे. मला उद्धव ठाकरे यांचं याबद्दलचं जे बोलणं आहे ना शेड्यूल 10 प्रमाणे त्यांना कुठला तरी एक वेगळा गट करावा लागेल, त्या गटाला एका राजकीय पक्षामध्ये विसर्जित व्हावं लागेल हे बरोबर आहे कायद्याच्या दृष्टीनं, परंतु इथे भूमिकाच फार वेगळी घेतलेली आहे की आमचीच खरी शिवसेना आहे, तो जो ग्रे एरिया शेड्यूल 10 मध्ये आहे त्याचा पुरेपूर वापर एकनाथ शिंदे आणि त्यांचे मेंटॉर असलेले भारतीय जनता पार्टीतले राजकीय पक्षातले म्हणजे केंद्रातले जे सर्वोच्च नेते आहेत त्यांनी त्याचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे आणि राजकारण हे असंच असतं. पण जेव्हा कुठल्याही एका राजकीय पक्षामध्ये जर तुम्हाला विसर्जित व्हायची वेळ आली तर त्यांनी बरोबर एकाच राजकीय पक्षाचं नाव वगळलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी आणि ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं. त्यांना मनसेचा उल्लेखही नको आहे, त्यांना राज ठाकरे यांच्याबद्दल काही बोलायचंही नाही आहे कारण त्यातनं लगेच प्रत्युत्तर येणार आहे किंवा येऊ शकतं किंवा राज ठाकरे यांना अधिकचं महत्व आपण देत नाही आहोत असंही त्यांना सूचित करायचं आहे. आणि म्हणून शिंदे गट जेव्हा इतर कुठल्याही पक्षामध्ये विसर्जित होईल तर त्यात त्यांनी बच्चू कडूचं नाव घेतलं, MIMचं नाव घेतलं, सपाचं नाव घेतलं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव त्यांनी घेतलं नाही. याचा उल्लेख त्यांनी 2 वेळेला केला पण दोन्ही वेळेला त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं त्यांनी उल्लेख घेतला नाही केला नाही. आमच्याकडे स्वाभिमान आहे कारण आम्ही ठाकरे आहोत आणि म्हणून माझा माईक खेचण्याचा कुणी प्रयत्न केला नाही. आमच्याकडे समन्वय होता, आमच्याकडे संवाद होता आणि तुमच्याकडे तो नाही आहे असंही त्यांनी सूचित करताना एक प्रकारे शिंदे यांना डिवचलेलं आहे. आणि माझा अंदाज आहे या सरकारमध्ये 111 आमदारांचा पाठबळ असलेला भारतीय जनता पार्टी हा ज्यावेळेला उपमुख्यमंत्री पद घेऊन बसलेला आहे सत्तेमध्ये त्यावेळेला प्रत्येक वेळेला हा प्रयत्न केला जाईल की सुपरसीडेड बाय डेप्युटी CM. म्हणजे एकतर उद्धव ठाकरे म्हणतायत किंवा कोणी म्हणो किंवा न म्हणो पण विरोधी पक्षनेता म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून सुद्धा श्री देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय कौशल्य, त्यांची प्रशासनावर असलेली पकड ही महाराष्ट्रानं बघितलेली आहे. त्यामुळे ही तुलना अपरिहार्य आहे की एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री असले आणि ज्यांना फक्त 50-55 आमदारांचा पाठिंबा असला तरीसुद्धा प्रत्यक्ष कारभार हा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस हेच करतील अजून तर सत्ता वाटप व्हायचं आहे. त्यामुळे हे प्रोजेक्शन बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनं जसं सुरू केलेलं आहे तसंच उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीतनं ते मांडलं की मी ठाकरे आहे पण बरोबरच तुम्हाला तुमच्या समोरचा माईक कुणी खेचून घेण्याचं धाडस नसतं केलं वगैरे असा त्यांचा सांगण्याचा प्रयत्न होता. पण एक असं दिसतंय की आदर्श पळवण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांनी तुलना करता म्हणजे हा खरं तर संजय राऊत यांनी हा नंतर उपप्रश्न विचारला की बाळासाहेब ठाकरे यांचं नाव ते का घेत आहे, त्यांना असं सूचित करायचं आहे की जे गांधी परिवाराच्या बद्दल झालेलं आहे म्हणजे आज काँग्रेसबद्दल काय झालं की काँग्रेसमधले म्हणजे मला तर PV नरसिंहराव यांची लिगसी काही वर्षांनी भारतीय जनता पार्टीनं क्लेम करायला सुरुवात केली तर त्यात आश्चर्य नाही वाटणार आणि त्यात दोष भारतीय जनता पार्टीचा किती आणि काँग्रेसमधल्या खुजा नेतृत्वांचा किती हा अजून एक वेगळा प्रश्न आहे. पण काँग्रेसकडं असलेले अनेक महत्त्वाचे लिजेंड हे आता हळूहळू भारतीय जनता पार्टीकडे गेलेत, अगदी तशाच पद्धतीनं ठाकरे वगळून म्हणजे आत्ताचे ठाकरे वगळून
शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे बरोबर घेण्याचा, थोडक्यात काँग्रेस पक्ष जो भारतीय जनता पार्टीवरती आरोप करतोय की आमचेच महत्त्वाचे नेते पळवण्याचा प्रयत्न काँग्रेस कसं भाजप कसं करत आहे, तसा त्यांनी आज पहिल्यांदा एक नेरेटिव्ह मांडलं की उद्धव ठाकरे यांना असं वाटतं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन शिवसेनेला, मूळची शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे असं सांगून एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व हे शिंदेगड पळवू इच्छित आहेत, पण त्याला जनता उत्तर देईल वगैरे असं ते म्हणतात. आता याच्यातनं बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या की महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का, तर तो का चुकला नाही याचंही त्यांनी उत्तर दिलं. मला मुख्यमंत्री पद नको होतं, पण जर शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं असतं तर मग मात्र शिंदे यांची भूक काही संपत नाही, त्यांना खूप सारी भूक आहे आणि त्यांनी तेच केलं असतं असं त्यांनी सांगून एक प्रकारे आपण जे मुख्यमंत्री पद घेतलं आणि त्यांच्यावरती जी टीका होते आहे की उद्धव ठाकरे हे जर मुख्यमंत्रीपदी नसते, आदित्य ठाकरे यांचं जे अंड्यू प्रमोशन झालं ते जर झालं नसतं तर कदाचित आजची वेळ आली नसती, तर यालाही त्यांनी एक प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला की जरी शिंदे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असतं तर यापेक्षा वेगळं काही घडलं नसतं. पण हाच तर प्रश्न आहे शिंदे गटाचा. दीपक केसरकर यांनी 2-3 दिवसापूर्वी जे माध्यमांना मुलाखती दिल्या त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिंदे यांना हा शब्द दिला होता की त्यांना तुम्ही मुख्यमंत्री करेन, पण तो शब्द पाळला नाही वगैरे. आता 50 खोक्याची ताकद काय आहे, विश्वासघाताबद्दल ते बोलले, आपल्या आईलाच ते गिळायला निघालेले त्याहीबद्दल ते बोलले, भारतीय जनता पार्टीवरती जो नेहमीचा आक्षेप अलीकडच्या काळात घेतला जातो की प्रादेशिक पक्षाला संपवण्याचं राजकारण भारतीय जनता पार्टी करते, एवढेच नाही तर मित्रालाही संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडनं सुरू आहे, त्याला त्यांनी पुढं त्याच पद्धतीनं तशाच नेरेटिव्हमध्ये मांडायचा प्रयत्न केला. एकूण आजची जी मुलाखत आहे या मुलाखतीतले हे सगळे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, एक की ठाकरे सेना तोडायचा प्रयत्न सुरू आहे, तुम्ही तुमच्या आईवडिलांचे फोटो लावा, त्यांच्या जीवावरती तुम्ही निवडून या, मला त्यांच्याविषयी आदर आहे वगैरे असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. काय प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत खरं म्हणजे आजच्या मुलाखतीच्या पहिल्या भागात. आय होप पुन्हा एकदा मी सांगतो की पुढच्या भागामध्ये आपण अशी अपेक्षा करूया की ह्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. एक, आमदार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद का नव्हता, प्रत्यक्षात नव्हता तर तो ऑनलाईन तरी करणं शक्य होतं. 2, ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व विशेषतः श्री अजित पवार हे सातत्यानं दुसऱ्या क्रमांकाच्या पडलेल्या उमेदवाराला पुढं करतात अशा आमदारांच्या तक्रारी होत्या, तर त्याबद्दल शिवसेना प्रमुखांनी काही केलं की नाही केलं. जर मुख्यमंत्र्यांकडं आमदारांचा ॲक्सेस नव्हता तर ते पुढे निवडून कसे आले असते. जे बदललेलं नेरेटिव्ह होतं त्यांचं की आमचं हिंदुत्व हे अधिक मवाळ सर्वसमावेशक असं हिंदुत्व आहे, तर याच्या बळावरती आपण निवडून येऊ शकतो अशा पद्धतीचा विश्वास देण्यामध्ये श्री उद्धव ठाकरे आमदारामध्ये का कमी पडले. कारण सगळेजण काही सत्तापिसासू आहेत असं माझं तर मत नाही आहे, सगळ्यांनाच मंत्रिपदं मिळणार नाहीत, सगळ्यांनाच मुख्यमंत्रीपद हवं आहे अशातलाही भाग नाही. आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की तुमच्या पक्षातले एवढे आमदार आणि एवढे खासदार हे सत्ता असताना पक्ष सोडून जातात, त्यावेळेला पक्षप्रमुख म्हणून श्री उद्धव ठाकरे यांची काहीतरी जबाबदारी आहे की नाही, असेल तर ती काय आहे, त्यांना ती तशी आपली जबाबदारी आहे असं वाटतं की नाही वाटतं. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा बंडखोरी झाली त्या बंडखोरीची कुणकुण ते फक्त म्हणतात की मला रुग्णालयात असताना फक्त कल्पना आली होती वगैरे, पण ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पक्षामध्ये असंतोष आहे, तर तो असंतोष हा फक्त आमदारांना सत्तेची हाव होती म्हणून आहे का त्यांना हा विश्वास नव्हता की आपण पुन्हा निवडून येऊ जर अशाच पद्धतीनं हा सत्तेचा प्रयोग राहिला त्याच्यात आहे. या प्रश्नाचं उत्तर मात्र श्री उद्धव ठाकरे यांनी दिलं नाही. अर्थात आपण अपेक्षा करूया की पुढच्या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जी बंडखोरी झाली त्याला भाजप हा नंतर जबाबदार आहे. आधी तुमचं नसलेलं कम्युनिकेशन, आमदारांशी तुमचा नसलेला सलोखा संबंध आणि त्यांना तुमच्याहीपेक्षा ज्यांच्याकडे की मुख्यमंत्रीपद आहे त्यांच्याहीपेक्षा ज्यांच्याकडे फक्त नगरविकास खातं आहे अशा श्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी वाटलेला विश्वास याचं कारण काय याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही. आपण अपेक्षा करूया की पुढच्या भागामध्ये या प्रश्नाची उत्तर आपल्याला जरूर मिळतील, कारण हा महाराष्ट्राच्या मनाला पडलेला प्रश्न आहे. इथून पुढे शिवसेनेचं जे राजकारण आहे ते कुठल्या दिशेनं जाणार आहे, त्यांना जर शिंदे गटाला काउंटर करायचं आहे तर त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेत हिंदुत्व वगैरे संदर्भातले, हे कितीही म्हटलं की आमचं कॉम्प्रोमाइज हिंदुत्व नाही आहे, तरी एक व्यवस्थित नेरेटिव्ह महाराष्ट्रासमोर तुम्हाला द्यावं लागेल, ते नेरेटिव्ह काय अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. थांबूया आपण इथे. आपण प्रयत्न काय करतोय की कुठल्याही प्रश्नाकडं ऑब्जेक्टिव्हली बघायचं. आपल्याला फार घाई आहे, प्रचंड घाई झालेली आहे की प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी बास्केटमध्ये टाकायचं, हा भाजपचे आहेत, हे काँग्रेसचे आहेत, हे राष्ट्रवादीचे आहेत आणि शिवसेनेचे आहेत. पत्रकारिता ही अशी असत नाही, पत्रकारिता ही ऑब्जेक्टिव्हलीच असायला पाहिजे. तुमचे काही विचार असू द्या,
जी घटना घडलेली आहे त्याकडे त्रयस्थपणे बघायचा प्रयत्न केला पाहिजे। अदरवाईज संस्था या जर सगळ्या संस्थांचं डिग्रेडेशन करायचं ठरवलेलं आहे तर तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठल्याही माणसाविषयीची असलेली जी मतं आहेत ती तुम्ही तुमच्या मनात घट्ट बांधून ठेवा। आपल्याला मधल्या ओळीतनं मात्र कुठल्याही गोष्टीला ऑब्जेक्टिव्हलीच बघायचं आहे। सो थांबूया आपण इथे। तुम्हाला आमच्या प्रयत्नाबद्दल काही चांगल्या सूचना कन्स्ट्रक्टिव्ह अशा अर्थानं द्यायच्या असेल तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या। माझं आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला लागा। मला अपेक्षा आहे की या मुलाखतीवरती आज विरोधी पक्षनेते जे विरोधी गट काँग्रेस राष्ट्रवादी आणि अर्थातच शिंदे गटाकडून काही ना काहीतरी प्रतिक्रिया येतील। आपण संध्याकाळी त्याचं विश्लेषण करू। थांबूया आपण इथे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।